नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। यूपीतल्या सभेत पीएम मोदींनी वाहिली सीडीएस रावत यांना श्रद्धांजली, म्हणाले ते जिथेही असतील देश विकसित होताना पाहतील। पिंपरी चिंचवड मध्ये 3 वर्षीय मुलीला नवीन व्हेरियंटची लागण, मुंबईत कलम 144 लागू। राज्यात आजवर एकूण 17 ओमायक्रॉन रुग्ण। ही तर ओमायक्रॉनची सुरुवात, आता घरोघरी जाऊन लसीकरण हाच उपाय, उपमुख्यमंत्री अजित पवार। राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले, भाजप फार दूर नाही, जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा। नवाब मलिकांनी मागितली ज्ञानदेव वानखेडेंची बिनशर्त माफी, यापुढे अशी विधाने करणार नाही अशी दिली कोर्टात हमी। आणि मुस्लिम समाज केवळ निवडणुकांपुरताच का, खासदार जलील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज लॉलीपॉप आंदोलन करून लक्ष वेधले। राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासने देऊन लॉलीपॉप दाखवले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय आणि याचाच निषेध म्हणून बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी लॉलीपॉप आंदोलन केले। बीड आगारात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 38वा दिवस आहे। या आंदोलनादरम्यान जवळपास 550 हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। असे असतानाही देखील कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन करून देखील सोमवारपासून कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। राज्यातील ग्रामीण भागातून गावातल्या तसेच शहरामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा मोठा आधार आहे। मात्र मागच्या महिनाभरापासून एसटी पूर्णपणे बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। एका रणरागिणीने मात्र एसटी बंद आहे म्हणून आपली शाळा थांबवली नाही, तर चक्क घोड्यावर स्वार होऊन ती रोज शाळेत जायला लागली। उजनीच्या सिद्धेश्वर विद्यालयातील 7वीच्या वर्गात शिकणारी ही आहे माधवी कांगणे। माधवी अंबाजोगाईच्या कांगणेवाडीत राहते। कोरोनानंतर शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र एसटीचा संप असल्याने शाळेत जायचं कसं असा प्रश्न माधवीला पडला होता आणि यावर तिने उपायही शोधला। माधवीने चक्क आपल्या राधा नावाच्या घोडीला खोगीर घातलं आणि घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेली उजनी येथील आपली शाळा गाठली। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या माध्यमातून येत्या 17 डिसेंबर रोजी राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे। जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत निवडणुका थांबविण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टाला द्यावा, त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे। केंद्र सरकार राज्यावर ढकलतंय, राज्य केंद्रावर ढकलतंय, हीच भावना याच्यात सगळ्यात दिसून येते ओबीसीवर। पर नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, 550 आमचे जे वंचित लोकांना न्याय मिळणार होता ओबीसीमधल्या, अशा लोकांना संपवण्याचं काम खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत असताना येत्या 17 तारखेला ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवाच्या वतीने राज्यातल्या सर्व समन्वयकाच्या वतीने येत्या 17 तारखेला चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार आहोत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। साळेगाव तालुका केज येथे दिनांक 10 डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री 9 दरम्यान शेतातून गावाकडे दूध घेऊन दूध डेअरीवर घालण्यासाठी येत असताना गावाजवळील गीते यांच्या शेताजवळ एकाने निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चालवून मल्हारी गीते यांना धडक दिली। या धडकेत मल्हारी गीते यांना लातूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचे निधन झाले। कालपासून बेपत्ता असणाऱ्या एका 14 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह घरापासून जवळच असणाऱ्या एका बंधाऱ्यात आढळून आल्याने केज तालुक्यातील नांदूर फाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदरील चिमुकलीच्या तोंडावर थोड्याफार जखमा आढळून आल्याने ही दुर्घटना नसून घातपात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे। घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेऊन
मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी व त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे पाठवण्यात आला. काही संशयितांना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. सदरील 14 महिन्याच्या चिमुकलीचा कोणी व का घातपात केला असावा अशी चर्चा नांदूर फाटा परिसरात चालू आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सय्यद खालेद, नेकनूर. बीड जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने प्रशासनाला दिल्या आहेत. शहरात दारोदारी जाऊन लसीकरण केले जाऊ लागले, याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. नगर परिषद कर्मचाऱ्यांचा यात सक्रिय सहभाग आहे. बीड शहरात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हे नगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नगरपालिका प्रशासन दारोदारी जाऊन लसीकरणासाठी लोकांना आवाहन करत आहे. सोबत आरोग्य विभागाची टीम देखील आहे. या टीममध्ये नगरपालिकेचे कदम, भारत चांदणे, भागवत जाधव, उपकांत जोगदंड, महादेव गायकवाड, मुनेश गायकवाड, पवन लाहोट, राजाभाऊ पवार, राम रोकडे यांच्यासह आदींचा समावेश आहे. कालखंड कोणताही असो, समाज परिवर्तन करण्याची ताकद शिक्षकात असते. विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्याला आवडीच्या क्षेत्रात संधी देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, इतिहास संशोधक आणि लेखक डॉक्टर सतीश साळुंके यांनी केले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक केंद्रप्रमुख विजय आमटे यांच्या आग्रहास्तव नाशिक येथील साहित्य संमेलनाहून परतीच्या प्रवासात दौला वडगाव येथील केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी डॉक्टर सतीश साळुंके आणि प्राध्यापक सौ सुधाताई साळुंके यांचा शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी. आणि आता पाहूयात बीड जिल्ह्याची झटपट कोरोना आकडेवारी. आरोग्य विभागाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1637 जणांच्या अहवालात संपूर्ण जिल्ह्यात केवळ अंबाजोगाई येथे 2 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.